दोन्ही कर्ज आहे, एक्सटर्नल इंटरनल. इंटरनल म्हणजे भारता अंतर्गत कर्ज उभारलं असेल सरकार ते, आणि एक्सटर्नल म्हणजे भारताच्या बाहेरून कर्ज उभारलं असेल ते. मग पुन्हा एकूण कर्ज उभारलं. आता या कर्जाचा जर विचार केला तूट भरून काढण्यासाठी, तर ह्या कर्जाचं एवढं भयंकर प्रमाण आहे की आपल्याला लक्षात येते की सरकार काय पुरवला. हा हिशोब ज्या वेळेस लक्षात येईल की आपल्याला, आता आपल्याला माहिती आहे अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे की नाही, अर्थसंकल्प मांडण्यात आला. ज्या ज्या गोष्टी दिसून आल्या असतील त्या गोष्टी कुठेतरी खूप आवाक्याच्या पलीकडे चालल्या हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. कारण आपल्याला दाखवला जाणारा हिशोब बीओपी जो आहे तो बीओपी नेहमी काय केला जाते, संतुलित दाखवला जाते. काय दाखवला जाते म्हणून आपल्याला समजतच नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की तो संतुलित करण्यासाठी आपल्याला एक तर कर्ज घ्यावं लागते, एक तर परकीय चलनासाठी तो उचल करावी लागतो. बरोबर आहे. आपण परकीय चलनासाठी तर भरपूर उचल करून आलो, भरपूर उचल करून आलो. पण आपल्याकडे परकीय चलन झाला युज झाला कारण आपण खाजगीकरणाकडे वळलो ना. आपण बऱ्या बऱ्या गोष्टीमध्ये काय करून गुंतवणूक वाढवली, आपण अमेरिकेकडून एखादी गोष्ट आपण बनवत असतो त्याला डॉलर मध्ये पेमेंट करावं लागेल ना, रुपये घेतो समजू लागले काय म्हणून हे सांगून लागते. मग दुसरा उपाय कर्ज घे. आता तुम्ही जर कर्जाचा विचार केला तर अचंबित करणारे आपल्याकडे हो, 2014 पासून 2014 मध्ये आपल्यावर कर्ज किती होतं, एक्सटर्नल इंटरनल दोन्ही गोष्टी एकत्र करून मी ते लिहिल्या ते लक्षात आल्या. हे मी नाही म्हणत, हे आरबीआय किंवा मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमी आपल्या भारताचं जे काही आर्थिक मंत्रालय अर्थ मंत्रालय आहे त्यांची आकडेवारी आहे जी मी इथे काढली. हे फक्त प्लस केली एका ठिकाणी एक्सटर्नल इंटरनल म्हणून कागदावर आहे, एवढं लक्षात घ्या. बरोबर पद्धतशीर काय म्हणजे ठीक आहे. तर भारत सरकारचे कारनामे पहा, गव्हर्नमेंटचे कारनामे पहा. याच्यासाठी दोन तुलनात्मक गोष्टी सांगतो की 2014 मध्ये आपल्या भारतावर किती कर्ज होतं आणि 2022 मध्ये 2024च्या शेवटी 2023 मध्ये आता या मार्च महिन्यात येणार आहे आपल्या भारतावर किती कर्ज असेल, एक्सपांडेड झालेलं वाढलेलं किती असेल कर्ज ते समजून घ्या. आपल्या डोक्यावर, भारत सरकारच्या डोक्यावर 2014 मध्ये कर्ज अप्रॉक्सिमेटली राऊंड फिगर जर विचार केला तर 50 लाख कोटी होत. किती होत 2014 मध्ये? 50 लाख कोटी होत. किती होत? 50 लाख कोटी. आकडे मोठे अजिबित करणार आहे ठीक आहे. आणि हे 50 लाख कोटी मागच्या 1950 पासून स्वातंत्र्य झालं तेव्हापासून स्टेबल होत आलेलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होत मोठ्या प्रमाणात वाढ. पण 2014 पासून 2024 या 9-10 वर्षाचा जर आपण विचार केला तर जवळपास समजलो जवळपास हे कर्ज 3-3.25 पटीने वाढलं. किती पटीने वाढलं? आणि आता सध्या भारत सरकारवर कर्ज आहे 172.50 लाख करोड. किती आहे? 172.50 लाख करोड. 2014 मध्ये 50 लाख करोड होतं. आता किती आहे? 172.50 लाख करोड. म्हणजे 3 पटीने वाढले. किती पटीने? 150 म्हणजे 3 पट होत की नाही 50. समजून घ्या. बरोबर. एवढं कर्ज मागच्या 9 वर्षात वाढलं. हे आहे महत्वाचा काय इथं उरून राहतो. आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट भारत सरकारचा हिशोब तर बरोबर दाखवेल ना, कारण बॅलन्स ऑफ पेमेंट कोणी संतुलित दाखवत असत. पाणी इथं उरून राहिलं ना, पाणी इथं उरून. प्रॉब्लेम इथं आहे की कर्ज 50 कोटी किती आहे. मग तुम्ही फेडू काय राहिले? एवढं मोठं वाढवलं तर फेडू कुठून राहिले? कर्ज फेडणं तर दूरची गोष्ट आहे. भारतावर असलेलं कर्ज ते तू वाढवलं तुम्ही 172 कोटी. किती कोटी? हे होय ते आपल्या सरकारचे काम. हे दिसत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे ना. हे जाहीर केलं जाते पण आपण अभ्यास करत नाही या गोष्टीचा. प्रत्येक व्यक्ती करू शकते काय? माझ्यासारखा मास्तर सांगेल विद्यार्थी, पण प्रत्येकच मास्तर करू शकते सांगा सर, त्याचाच अभ्यास नसते. समजू लागलं मी काय म्हणतोय. 172.50 लाख कोटी आता सध्या या 1 मार्च एंडिंगला या 23 मार्च 23 ला 172.50 लाख कोटी आपल्यावर कर्ज आहे भारत सरकार ठीक आहे. आणि 2014 मध्ये आपल्याला कर्ज होतं फक्त 50 लाख कोटी ठीक आहे. या 2014 नंतरच मोदी सरकार आलं तुम्हाला मिळेल. आणि तेव्हापासून काय झालं? काय झालं? कर्ज वाढत गेलं. आता मी मोदींना दोषी नाही, त्याचा सिच्युएशन जरी आले असेल काही झालं असेल तो नंतरचा प्रश्न आहे, मला त्याचं घेणं देणं नाही. माझं एवढं म्हणणं आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती सुरळीत राहिली पाहिजे, बस दॅट्स इट. दुसरं काही घेणं देणं कोणाचं सरकार येऊ काही येऊ आपल्याला घेणं देणं नाही. चांगली अर्थव्यवस्था राहिली पाहिजे. आता मला सांगा, एवढं कर्ज आहे का? इथल्या युवकांना रोजगार कसा मिळेल? शक्य आहे का ते?
जर कर्ज नसेल सरकारवर तर सरकार मोठ्या जिद्दीने पेटून युवकांना रोजगार प्रोव्हाइड करते. आणि कर्ज जर एवढं आहे तर पुढे काहीतरी ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावं लागतील. उपाययोजना काय करू? उपाययोजना खाजगीकरण करून टाकू. सिंपल गोष्ट आहे. खाजगीकरण करू म्हणजे जे सरकारी नोकऱ्या आहे युवकांच्या ते निघून जातील आजच्या. सिंपल गोष्ट आहे. मग हे कर्ज करून ठेवून राहिले डेव्हा आपल्यावर त्याचा परिणाम होणार गव्हर्नमेंट युवकांना होणार आहे. आलं की लक्षात? म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते. कोण काय केलं, कोण काय करलं, सरकार काय करलं, आताचा अर्थसंकल्प आला, त्या अर्थसंकल्प काय आहे आपण पाहूच. नक्कीच एखादा व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकूच की अर्थसंकल्पात नेमकं काय आहे, त्याचा तर्क वितर्क लावण्याचे प्रयत्न करू, उद्देश काय आहे, ते परिणाम त्याचा काय होईल, ते सगळं पाहण्याचा प्रयत्न करू. एवढं लक्षात आलं का तुमच्या? याच्या व्यतिरिक्त परकीय व्यापार भारताचा कसा चालते, कोणत्या देशासोबत कोणत्या वस्तूची आपण जास्त मोठ्या प्रमाणात आयात करतो, निर्यात करतो, आपली आयात कोणत्या देशासोबत वाढत गेली, कमी होत गेली, व्यवहार कोणासोबत वाढत गेला. आपण नवीन नवीन आकडेवारीनुसार सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आपला अमेरिका आहे. आपल्याला माहिती आहे 2022-23 आकडेवारीनुसार भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे? अमेरिका आहे. या आपण ज्या अगोदर चीन होता, बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अशाच नेक्स्ट एखाद्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करू. लक्षात आलं आहे.